वैद्यकांचं पुन्हा स्वागत आजच्या वेळेत पुढील बातम्यांकडे. दोडामार्ग तालुक्यात माकड तापाचे 78 रुग्ण आढळले, तर त्यात 5 जणांचा मृत्यू झालाय. तसेच स्वाईन फ्लूचे 7 रुग्ण आढळले. एकंदरीत दोडामार्ग तालुक्यातील जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हे लक्षात घेऊन गोकलने याबाबत दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे यांच्याशी संवाद साधला. पाहूया ते काय म्हणाले. साधारणतः थोडामार्ग काही बांदा परिसरात या भागात सुरुवातच आपल्या केर गावातून झाली होती. पण यावर्षी तर तशा आपल्याकडे कुठल्या माकडतापाच्या पॉझिटिव्ह केसेस आढळलेल्या आहेत, परंतु कुठलाही पेशंट दगावलेला अजून रिपोर्ट झालेला नाही आपल्याकडे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे मणिपालची टीम सर्व यंत्रणा म्हणजे दिवस रात्र राबत आहे. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व लोक त्या यंत्रणेत काम करत असतात. त्यामुळे अशा प्रकारचा एक कुठलाही ताप असेल तर रुटीनली आम्ही आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या लोकांचं व्हेरिफिकेशन करून घेतो. प्रत्येकाची केप ही चाचणी करूनच घेतो. त्या चाचणीमधून माकडताप, डेंग्यू किंवा या स्वाईन फ्ल्यूसारख्या गोष्टी आपल्याला ज्या मणिपाल रिसर्च सेंटरनी ती आपल्याला चांगल्या प्रकारची सोय करून दिलेली आहे. मला वाटते महाराष्ट्रामध्ये फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात दोडामार्ग तालुक्यामध्ये या रिसर्च सेंटरचं काम अगदी जोरदार चालू आहे. या रिसर्चच्या टीमला ज्याप्रमाणे आपुलकीने आपल्याकडे काम करत आहे, तर या टीमलाही सर्व लोकांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे एवढी माझी नम्र विनंती आहे. तर याच अजून एक म्हणजे हा स्वाईन फ्लूचा जो आजार आहे तो सर्वसाधारण म्हणजे लहान मुलांच्यात किंवा ज्या व्यक्तीची जी इम्युनिटी म्हणतो आपण बॉडीची प्रतिकार शक्ती जी असते ती कमी असते. साधारणतः डायबिटीज, प्रेशर, दमा आणि 5 वर्षाखालील मुलं यांची थोडीशी बॉडी प्रतिकार शक्ती कमी असते. अशा व्यक्तीमध्ये थोडासा याचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे या लोकांनी थोडीशी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. तरीसुद्धा कुठलीही घटना घडली तरी आपल्याकडे सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरू नका. स्वाईन फ्लूला घाबरण्याची काही एक गरज नाही. मी डॉक्टर ज्ञानेश्वर अर्जुन आयवळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग. दोडामार्गवासियांना मी आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतोय की आपल्याकडे काही प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले आहेत, परंतु आपण अजिबात घाबरण्याची गरज नाही. जे काही रुग्ण आढळलेले आहेत त्यांना आपण व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन ते सध्या त्यांच्याकडे टणटणीत बरे आहेत. आणि स्वाईन फ्लूची लक्षणंही साधारणतः आपल्या जनरल फ्ल्यूसारखेच असतात. त्यामुळे तुम्हाला या अगोदर स्वाईन फ्ल्यू आपल्या मी 10-11 वर्ष या जिल्ह्यात तालुक्यात काम करतो आहे, पण पूर्वी आपल्याकडे कधी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नव्हता. त्यामुळे कदाचित तुम्ही सर्व लोक घाबरून गेलेले असाल. आणि हे सर्व जे 4 रुग्ण मिळालेले आहेत ते बरे झालेले आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे पूर्ण औषध उपचार करण्याची पद्धत इथं उपलब्ध आहे. तसेच त्यातूनही काय आपल्याला हाय रिस्क वाटले किंवा अतिजोखमीचे रुग्ण वाटले तर आपल्याला गोव्यासारखं रेफरल सेंटर अगदी 18 ते 20 किलोमीटर अंतरावर, अजिलो हॉस्पिटल 35 ते 40 किलोमीटर अंतरावरती गोवा बांबोळी हॉस्पिटल असल्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीला घाबरण्याची गरज नाही आहे. यामध्ये स्वाईन फ्लूमध्ये फक्त काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे ज्या रुग्णाला अशी लक्षणं आढळल्यासारखे वाटते त्याच्या घरातल्या व्यक्तींनीसुद्धा थोडंसं प्रिकॉशन घ्यायला लागतात, कारण तो थोडासा संसर्गजन्य आजार असल्यामुळे खोकल्यातून हा समोरच्या व्यक्तीला तो पसरू शकतो. त्यामुळे शक्यतो अशा वेळेला घरातल्या लोकांनी किंवा सदर रुग्णांनी तोंडाला मास्क किंवा आपली ओढणी किंवा रुमाल या गोष्टीची प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून प्राथमिक स्वरूप गोष्टी वापरण्यात याव्यात. आणि त्यातूनही तुम्हाला खूप घसा खवखवतोय, ताप आल्यासारखं वाटतंय, अंगदुखी वाटते, श्वास घ्यायला काही त्रास होतो, अशा वेळेला तुम्ही तातडीने तालुक्यातल्या कुठल्याही रुग्णालयात, तालुक्यात आपल्याकडे तळकटा आहे, मोरगाव आहे, बेडशी आहे, तसेच नजीकच तुम्हाला पहिलं रेफरल सेंटर हे आपलं ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग आहे आणि ते सर्व प्रकारची त्या आजारावरती औषधं उपचार आपल्याकडे सरकारने पुरवली गेलेली आहे. त्यामुळे असा रुग्ण आढळल्यास सामाजिक कार्यकर्ते किंवा इतर कोणीही आपले पत्रकार बांधव असतील त्यांनी ताबडतोब नजीकच्या एखाद्या आशा किंवा आरोग्य कर्मचारी असतील
त्यांच्याशी संपर्क साधावा किंवा डायरेक्ट माझ्याशी तुम्ही संपर्क साधला तरी आपण तातडीने त्या रुग्णावर उपचार करू शकतो. त्यातूनही काय हाय रिस्क असेल तर आपल्या इकडे 2 ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहेत आणि तिसरी पण एक आपण ॲम्ब्युलन्स तशी हायर केलेली आहे. म्हणजे अगदीच काय वाटलं तर रेफरलला सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.